नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे काकडीचे थालीपीठ आणि सोबतच टमाटर भाजून त्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी। चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर इथे सगळ्यात आधी मी दोन काकडी घेतल्या, धुवून घेतल्या स्वच्छ, आणि त्याला दोन्ही साईडने कट करून घ्यायचं दोन्ही काकडींना। आणि ह्या काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे। तर याआधी आपण याला सोलून घेऊ शकतो, वरची साल काढून घ्यायची। आणि जर आपल्याला साली सगट किसून घ्यायची असेल तर आपण साली सहित किसून घ्यायचं। अशा पद्धतीने मी थोडी साल त्याची काढून दाखवली, पण मी साली सहित किसून घेत आहे, त्यामुळे मी आता ह्या दोन्ही काकडी छान किसून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी या दोन्ही काकडी किसून घेतलेल्या आहे आणि काकडीचा किस तयार आहे आपला थालीपीठ बनवण्यासाठी। यामध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे 2 ते 3 चमचे बेसन, त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मी ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आहे आणि ते टाकायचं आहे। आणि हे तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं, शक्यतोवर लहान मुलांच्या दृष्टीने कमी घातलं तरी चालते। आणि याऐवजी आपण लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकतो। यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे आपण चवीनुसार मीठ, त्यानंतर 1/4 चमचा हळद, यापेक्षा जास्त पण आपण घालू शकतो, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा ओवा आणि तीळ, त्यानंतर 1/2 चमचा जिरं आणि 2 ते 3 चमचे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हाताने पण करू शकतो आणि एखाद्या चमच्याने पण आपण करू शकतो। तर यामध्ये मी टाकणार आहे पाणी, 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकणार आहे। शक्यतोवर आपल्याला थालीपीठ जर लगेच बनवायचे असेल तर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी त्याची हवी असते तसं भिजवून ते मिश्रण त्याचे थालीपीठ बनवायचे। पण जर आपल्याला बनवायला 2 ते 3 तास वेळ असेल तर आपण घट्ट भिजवायचं आणि जेव्हा आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे तेव्हा ते आपल्याला पाहिजे तसं बनवून घ्यायचं ॲडजस्ट करून। कारण होतं असं की काकडीला खूप जास्त पाणी सुटतं आणि आधीच जर आपण पातळ ते मिश्रण करून ठेवलं तर नंतर त्याला पाणी सुटून खूप जास्त ते पातळ होते आणि नंतर तव्याला चिटकून बसते। आणि मिश्रण खूप जास्त पातळ झालं तर आपले थालीपीठ बिलकुलही जमत नाही, म्हणून याबाबत थोडी काळजी घ्यायची। तर अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचं आणि हे बनवून झाल्यानंतर यामध्ये 1/2 लिंबू पिळून टाकायचं आहे आणि मिक्स करून द्यायचं परत। आणि 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवते, त्यामुळे त्यातले ज्या छोट्या छोट्या गुठळ्या वगैरे राहते त्या पूर्ण मुरून जातात। आणि या 5 ते 10 मिनटात आपण बनवणार आहे टमाटरची चटणी। तर टमाटरची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी अशा पद्धतीने मी मिरच्या भाजून घेत आहे गॅसवर, जर आपल्याकडे चूल असेल तर त्यावरही भाजलं तरी चालते। तिखट आपल्या अंदाजानुसार घ्यायचं, म्हणजे मिरच्या 2 किंवा 3 किंवा 4 अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो। तर मी इथे 2 टमाटरची चटणी बनवत आहे म्हणून 2 मिरच्या घेतल्या आहे। आणि अशा पद्धतीने लसूण भाजून घेत आहे। लसूणच्या 4-5 पाकळ्यांचंच काम आहे, परंतु 4-5 पाकळ्या आपल्याला भाजता येणार नाही म्हणून पूर्ण त्याचा गाठा भाजून घेत आहे आणि त्याच्या 4-5 पाकळ्या वेगळ्या कडेल। तर आपण अशा पद्धतीने लसूणसुद्धा भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। यानंतर भाजून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर 2। तर मी अशा पद्धतीने भाजून घेत आहे। आपल्याकडे जर पोळी भाजायच्या वगैरे त्या स्टीलचे स्टँड असले तर त्यावरसुद्धा हे भाजता येतात। आपण वांगे जसे भरितासाठी ज्या पद्धतीने भाजून घेतो तशा पद्धतीने हे टोमॅटो भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही टमाटर भाजून घेतली आहेत। आणि आता आपल्याला सोलून घ्यायचं आहे लसूण।
तर इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूणच्या निवडून घेत आहे आणि हे माझ्याकडे एक मिनी चॉपर आहे तर त्या चॉपरमध्ये टाकून मी हे चॉप करणार आहे। तर इथे मी थोडासा सांबार घेतला आहे किंवा कोथिंबीर फ्रेशवाली, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर 2 मिरच्या आणि 1 कांदा आणि हे आधी चॉप करून घ्यायचं। चॉपरच्या ऐवजी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा हे काम करू शकतो। मिक्सरला पॉज देते आपण हे करायचं। यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आहे तर ते सोलून घ्यायचे आधी, जे जळलेले वरचे त्याचे कव्हर आहे ते काढून घ्यायचे आणि नंतर जो त्याचा देठाचा भाग असतो तो खूप जास्त कडक असतो तर तो काढून घ्यायचा। आणि हे दोन्ही टमाटर रफली कापून घ्यायचे आणि चॉपरमध्ये टाकायचे। आणि त्यासोबतच 1/2 चमचा जिरा आणि हे पण चॉप करून घ्यायचं। तर हे पूर्ण चॉप करून झालेलं आहे आपलं आणि यामध्ये चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला मीठ। आणि मीठ टाकून झाल्यानंतर सुद्धा एकदा मी चॉप केलं की पूर्ण मिक्स व्हावं म्हणून आणि ही चटणी आपली आता तयार आहे काकडीच्या थालीपीठसोबत खाण्यासाठी। तर आता बनवायचे आहे आपल्याला थालीपीठ। तर थालीपीठ बनवण्यासाठी आधी मी ज्या तव्यावर आपण पोळ्या बनवतो तोच तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि गरम करून घेतला। त्यावर 1 चमचा तेल टाकलं। दोशाच्या तव्यावर सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो। तर आपल्या थालीपीठसाठी मिश्रण आपल्याला कसं पाहिजे आहे याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसलेलीच आहे। तर हे मिश्रण मी 1 ते 1.5 चमचा तव्यावर टाकून घेत आहे। खूप जास्त मिश्रण टाकलं तर आपले थालीपीठ जाडे जाडे बनतात, त्यामुळे थोडं पातळही बनले पाहिजे यासाठी कमी मिश्रण टाकायचं। तर इथे मी थंड पाण्यात हात बुडवला आणि हाताने ते तव्यावर पसरवून देत आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त मी जाड असे ठेवलेले नाही आहे ते आणि पातळ पातळ असे आपल्याला पसरवायचे आहे। आणि यावर काठाने तेल सोडायचं आणि वरून सुद्धा टाकायचं आहे आणि असा एका साईडने 1 ते 2 मिनिट छान मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचा। आणि 1 ते 2 मिनिटानंतर छान काठाने मोकळे करून घ्यायचे ते आणि परतवून घ्यायचे। खूप इझिली निघतात, तव्याला बिलकुलही चिटकून बसत नाही आहे। आणि दुसऱ्या बाजूने पण त्याला तेल लावून किंवा काठाने तेल सोडून आपण छान त्याला सराट्याने परतवत राहायचं आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूने खूप छान रंग आलेला आहे त्याला आणि छान भाजलेही गेलेले आहेत। तर आपण आता हे थालीपीठ काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। अशाच पद्धतीने मी आणखी थालीपीठ बनवून घेतले आणि या थालीपीठबरोबर टमाटरची चटणी बनवली। ही चटणीसुद्धा खूप चविष्ट बनते, तर तुम्ही पण नक्की बनवून बघा ही चटणी आणि थालीपीठसुद्धा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल
विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.